2024 नंतर आपण शिल्लक राहणार नाही या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये ज्याला तुम्ही शिल्लक सेना म्हणताय ती शिवसेना सत्तेवर आम्ही आणून दाखवू। ही सभा पुण्यात होते आणि मला अनेकांनी सांगितलं, आदित्य मी आपल्यालाही कळवलं, सचिन भाऊंना कळवलं, लोक सांगतात या मैदानावरच्या सभा यशस्वी होत नाही। मुलं त्या यशस्वी होत नाहीत, ते तिकडे गेलेले आहेत। आम्ही कायम यशस्वी आहोत। अरे पहा ना काय चित्र आहे, हे विराट स्वरूप शिवसेनेचं, हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक रूप आहे। लक्षात घ्या, विराट रूप बाळासाहेब ठाकरेंचं आहे। या सभेनं एक गॅरंटी दिलेली आहे। मोदी खूप गॅरंट्या देत असतात, ही गॅरंटी, ये मोदी की गॅरंटी, अब ये शिवसेना की गॅरंटी, अब ये शिवसेना की गॅरंटी। या पुण्यातून शिवसेनेचे किमान 3 आमदार जातील। आणि लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा नसेल, ये हमारी गॅरंटी। काय चाललंय, मोदी मोदी मोदी, नाही मी काय बोलत नाही, मी अत्यंत सभ्य माणूस आहे। लोक म्हणतात हा शिवराळ आहे, पण जी भाषा मला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवली ती या महाराष्ट्रातल्या संतांची भाषा आहे। आयशा नरा मोजुनी माराव्या पैजारा, हजार माराव्या आणि एक मोजावा। कुठे पण नव्हती, दोन हजार चोवीस नंतर पनौती जाईल, काळजी करू नका। 2024 नंतर या महाराष्ट्राला लागलेली पनौती, आपल्या शिवसेनेला लागलेली पनौती, या देशाला लागलेली पनौती ही 100% दूर होते आहे। 7.5 गेलेली, आता पनौती सुद्धा जाईल। एकदा बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, आज जे तुम्हाला नरेंद्र मोदी दिसत आहेत ही बाळासाहेब ठाकरेंची कृपा आहे। अटल बिहारी वाजपेयी त्यांना मुख्यमंत्री पदावरून गुजरातच्या काढायला लागले होते, दंगलीनंतर राजधर्माचं आठवण करून द्यायला अटलजी तेव्हा विसरले नव्हते। पण जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना विचारण्यासाठी अडवाणी मुंबईला आले की आम्हाला नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री पदावरून काढावं लागेल, अख्खं जग टीका करतंय, तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं, नरेंद्र मोदी गया तो गुजरात गया, तुम्ही करू नका।